त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार ॲव्हरेज. तर सरासरी म्हणजे काय? तर जवळपास मध्यवर्ती जी काही संख्या असेल त्याला आपण सरासरी असं म्हणू. याचं एक जनरल सूत्र आहे, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या हे झालं आपलं सरासरीचं सूत्र. आता टाईप नंबर वन, जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की टाईप तुम्हाला स्टडी करायचे आहेत, तसं यामधली सरासरी जी टाईप नंबर वन, ही टाईप स्टडी झाल्यानंतर याचा जो सराव आहे तो सराव तुम्हाला करणे आवश्यक आहे, तर ती टाईप तुमच्या डोक्यामध्ये राहील. आता काय म्हटलं आपण, पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी काढा. तर पहिल्या पाच मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे. मूळ संख्या आपण पाहिलेल्या बेसिकमध्ये, पहिली मूळ संख्या आहे 2, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 7, त्यानंतर आहे 11. 5 म्हटलं तर 5 पर्यंत, समोरचं जर म्हटलं पुन्हा आपण समोर कंटिन्यू करू. आता सर्व संख्यांची बेरीज, त्यामुळे या सर्व संख्यांची आपण बेरीज करू. छेदामध्ये एकूण संख्या, किती संख्या आपल्याकडे एकूण 5 आहेत, तर छेदामध्ये 5. तर वरची जर आपण बेरीज करून टाकली तर बेरीज येतात 28, 28 छेदामध्ये 5. भाग पूर्ण जात नाही, पॉईंटमध्ये आपलं उत्तर येईल. 5 जर 28 भागलं तर पहिला भाग जाईल आपला 5 5 25, इथं 5 1 5, पॉईंट खाली उरले 3, पॉईंट घेतला आपण 5 7 30, याचा अर्थ आपलं फायनल आन्सर आलं 5.6. म्हणून पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी बरोबर 5.6. 2, तर यामध्ये आपण प्रॉब्लेम घेतलाय 5 10 15 20 असं डॅश डॅश करत करत 65 पर्यंत ची सरासरी काढा. त्याला टाईप नंबर एकचं सूत्र लावण्याची गरज नाही, किंवा भरपूर मोठ्या संख्या असतील तर यामध्ये काहीतरी आपल्याला क्लू दिलेला असतो. तुम्ही जर पाहिलं तर यातला फरक सारखा आहे, इथं 5 फरक आहे, इथं 5 फरक आहे, इथं 5 फरक आहे, म्हणजे 5 पाढा सरळ सरळ आपला कंटिन्यू गेलेला आहे. याकरता त्या सूत्राचा वापर न करता शॉर्ट मेथडचा वापर आपल्याला करता येईल. मग सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, जर फरक सारखा असेल तर क्रमागत संख्यामधला. मग पहिली संख्या आपल्याकडे आहे 5, या ठिकाणी 5, अधिक शेवटची संख्या आपली आहे 65 अधिक 65, छेदामध्ये 2. बेरीज जर आपण केली तर 65 अधिक 5 70, 70 भागिले 2, उत्तर आपलं आलेलं आहे 35. याचा अर्थ 5 पासून 65 पर्यंत ज्या काही संख्या आहेत तुम्हाला दिलेल्या, त्यांची सरासरी येते आपली 35. एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. वर्गामध्ये शिक्षक आल्यास सरासरी 1 वाढते, तर शिक्षकाचे वय किती? आता याला आपली दोन पद्धत आहे, काय गुणाकार आणि काय डायरेक्ट म्हणजे शॉर्ट मेथड. विद्यार्थी आपल्याकडे 20 आहेत, आपण म्हणणार 20, सरासरी त्यांची दिली आहे 15, मग गुणाकारामध्ये 15, या दोघांचा गुणाकार 15 गुणिले 2 15 2 30, हे झाले 300. वर्गामध्ये शिक्षक आले, याचा अर्थ 20 विद्यार्थी प्लस एक शिक्षक, हे झाले या ठिकाणी 21. गुणाकारामध्ये सरासरी 1 वाढली, 1 जर वाढली तर 16 येईल, 2 वाढली तर 17 येईल. पहिल्या सरासरीमध्ये ती वाढ त्या ठिकाणी राहणार आहे, कमी झालं तर कमी करायची. आता 1 वाढली म्हटल्यानंतर आधीची सरासरी 15 आता झाली 16, पुन्हा यांचा गुणाकार करा, 16 1 16 6, हाचा आला आपला 1, 16 2 32 आणि 33, हा गुणाकार आला 336. दोघांमधला फरक घ्या, 336 आणि 300, फरक आला आपला 36. याचा अर्थ शिक्षकाचं वय किती राहणार आहे? 36. ही झाली आपली गुणाकार पद्धत. याला डायरेक्ट पद्धतीनुसार किंवा आपण म्हणणार शॉर्ट मेथडनुसार तुम्हाला सॉल्व करता येईल. जर सरासरी 1 वाढत असेल त्याकरता ही मेथड लावायची. वर्गामध्ये विद्यार्थी आहे 50, ज्यांची सरासरी आहे 15, सरासरी वाढली 1 जर वाढली तर काहीही विचार न करता तीनही संख्यांची बेरीज करा. 5 अधिक 1 6, 2 अधिक 1 3, हे झालं आपलं शिक्षकाचं वय. जे आपण गुणाकार पद्धतीने काढलं होतं ते आपल्याला डायरेक्ट फक्त जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व करता येतं. जर 1 सरासरी वाढली
तर दिलेल्या तीन संख्यांची आपण काय करायची, बेरीज करायची. एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 3 वाढते तर शिक्षकाचे वय किती? गुणाकार पद्धतीचा वापर केला तर 30 पद्धत तुम्हाला वापरता येईल. 10 विद्यार्थी सरासरी वय 12 गुणाकार जर केला तर झाला 120. शिक्षक आले याचा अर्थ 10 अधिक 1 = 11. गुणाकारामध्ये 12 ऐवजी सरासरी 3 वाढली, याचा अर्थ 12 अधिक 3 = 15. पुन्हा यांचा गुणाकार करा. 15 × 15 = 5, हात चाला 1 × 15 = 16. तर 165 आणि 120 यामधला फरक घ्या. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 5 × 0 = 5, या ठिकाणी 4, या ठिकाणी 0. याचा अर्थ शिक्षकाचं वय किती आलं आपलं? 45. ही गुणाकार पद्धत आहे. याला डायरेक्ट पद्धतीनुसार पुन्हा तुम्हाला सॉल्व करता येतं. 10 विद्यार्थी आहेत, सरासरी 12 आहे आणि सरासरी 3 वाढली. मागच्या गणितामध्ये आपण म्हटलं होतं की सरासरी 1 वाढली, तेव्हा सर्व बेरीज करून टाकली होती. या ठिकाणी सरासरी 3 वाढली. 1 व्यतिरिक्त जर दुसरा अंक या ठिकाणी असेल, 3 आहे 4 आहे, 1.5 आहे 2.5 आहे, तेव्हा पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करा. 10 × 3 दैंत्रिक 30. नंतरच्या ज्या 2 संख्या आहेत त्या दशाच्या तशा यामध्ये मिळवा. आता यांची बेरीज करून टाका. 3 × 2 = 5 आणि 3 × 1 = 4. हे आपण उत्तर काढलं होतं गुणाकार करून 45. तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 45, शिक्षकाचं वय. पहिल्या 9 गुणकांची सरासरी काढा. आता 7 पहिले 9 गुणक, याचा अर्थ 7 पाडा 9 पर्यंत आपल्याला म्हणत जायचं आहे. 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, असं करत करत जर गेलं तर 7 × 9, याचा अर्थ शेवटची संख्या आपली राहणार आहे 63. यांची सरासरी काढा म्हटल्यानंतर सूत्र आपलं झालेलं आहे टाईप नंबर 2 मध्ये. मग सरासरी बरोबर जर या लगतच्या संख्येमधील फरक सारखा असेल तर तेव्हा आपण असं म्हटलं होतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2. मग पहिली संख्या आपली आहे 7, शेवटची संख्या आहे 63, भागाकारामध्ये 2. 63 + 7 = 70, 70 / 2, 2 जर याला भागलं तर उत्तर येतं आपलं 35. म्हणजेच 7 पहिल्या 9 गुणकांची सरासरी किती आलेली आहे आपली? 35. 3 संख्यांची सरासरी 30 असून पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 6 लहान आहे व तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 3 मोठी आहे, तर पहिली संख्या शोधा. जेव्हा या टाईपचं गणित आलेलं असाल, अतिशय महत्त्वाचं गणित आहे, बऱ्याच पेपरमध्ये विचारलेलं प्रॉब्लेम आहे. मग 3 संख्या आहेत, आपण पहिल्यांदा त्या संख्या, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, ह्या संख्या आधी काढून घ्यायच्या. म्हटलं काय? 3 संख्यांची सरासरी 60, पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 6 लहान आहे. कोणापेक्षा? दुसऱ्या संख्येपेक्षा. मग दुसरी आपल्याला माहिती आहे का? नाही. तर आपण काय घेणार? एक्स. याच्यापेक्षाही 6 लहान, याचा अर्थ -6 करा. जर 6 मोठी असतं तर आपण काय घेतलं असतं? +6. 6 लहान आपल्याला म्हटलं आहे म्हणून आपण त्या मधून 6 वजा केली. त्यानंतर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 3 मोठी आहे. कोणापेक्षा? तिसरी संख्या पहिलीपेक्षा. याचा अर्थ पहिलीमध्ये जर 3 मिळवले तर तुम्हाला तिसरी भेटणार आहे. मग एक्स वजा 6 + 3 पहिली संख्या, त्यामध्ये आपण 3 मिळवले, याचं कॅल्क्युलेशन इथंच करता येईल. एक्स वजा 6 + 3 याचं उत्तर राहणार आहे 3. मग हे झालं तुमचं एक्स वजा 3 तिसरी संख्या, एक्स दुसरी संख्या आणि एक्स वजा 6 पहिली संख्या. आता यांची सरासरी तुम्हाला 30 दिलेली आहे. सरासरी याचा अर्थ सर्व संख्यांची बेरीज. म्हणजेच काय? तर पहिली संख्या एक्स वजा 6 अधिक दुसरी संख्या एक्स अधिक तिसरी संख्या एक्स वजा 3. सरासरी म्हटल्यानंतर छेदामध्ये 3 आणि बरोबर या ठिकाणी सरासरी दिली आहे 30. बेरीज जर आपण केली तर एक्स अधिक एक्स अधिक एक्स
याचा अर्थ 3x. वजा 6 वजा 3 हे झाले वजा 9. खालचा जो 3 आहे तो इकडे गुणाकारामध्ये जाईल. गुणाकार जर केला तर 3 गुणाकारामध्ये 30, याचा अर्थ उत्तर आलं आपलं 90. वजा 9 तिकडे घेऊन चला, पक्षांतर होईल त्याचं. याचा अर्थ 3x बरोबर 90 अधिक 9 मायनस तिकडे आल्यानंतर काय झालं, प्लस. 90 अधिक 9 याचा अर्थ फायनल आपला आलं 99. तुम्हाला x पाहिजे असतो नेहमी करता, x बरोबर 99. 3 गुणाकारामध्ये त्या बाजूला गेले तर भागाकारामध्ये 99 जर 3 न भागलं तर x बरोबर आपलं उत्तर आलं 33. चेक करायचं, विचारलं काय, तुम्हाला म्हटलं पहिली संख्या शोधा. म्हणजे आपण पहिली संख्या लिहिलेली आहे x वजा 6, याचा अर्थ हे आपलं फायनल आन्सर झालेलं नाही. मग पहिली संख्या जर म्हटलं तर या ठिकाणी आपण लिहू पहिली संख्या बरोबर x वजा 6 आपण लिहिलेलं आहे. x ठिकाणी x ची किंमत 33, वजा 6 आपले जसेच्या तसे. 33 मधून जर 6 काढले तर आपलं उत्तर आलं 27. म्हणून पहिली संख्या कोणती, तर पहिली संख्या 27. 3 संख्यांची सरासरी 36 असून दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट व तिसरी संख्या पहिलीच्या तिप्पट आहे, तर पहिली संख्या शोधा. पुन्हा मगासारखंच पहिली संख्या, त्यानंतर दुसरी संख्या, त्यानंतर तिसरी संख्या. आता या ठिकाणी असं म्हटलं की दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट. आता पहिलीच माहीत नाही तर पहिली आपण x घेणार, दुप्पट याचा अर्थ गुणाकार 2x. त्यानंतर तिसरी संख्या पहिलीच्या तिप्पट. पहिलीच्या तिप्पट असलं याला 3 न गुणा, दुसरीच्या तिप्पट म्हटलं तर दुसरीला 3 न गुणायचं. मग पहिलीच्या तिप्पट आहे तर याला जर 3 न गुणलं तर 3x. ह्या झाल्या आपल्या 3 संख्या, पहिली दुसरी आणि तिसरी. ज्याच्या पट आहे त्यालाच त्या संख्येनं गुणायचं. बाकीचं खालची पद्धत आपली सारखीच राहणार आहे, पहिली अधिक दुसरी अधिक तिसरी, याचा अर्थ x अधिक 2x अधिक 3x छेदामध्ये 3 संख्या आहे तर 3. सरासरी तुम्हाला दिलेली आहे 36. वरची बेरीज करा, 3 आणि 2 5 आणि 6 बेरीज झाली 6x छेदामध्ये 3 बरोबर 36. 3 न तुम्हाला इथं भाग देऊन देता येतं, 3 2 6, किंवा सर्वच्या सर्व तिकडे नेलं तरी चालतं, 36 ॲज इट इज. 6/3 जर इकडे आलं तर गुणाकारामध्ये खालचा 3 वर आला आणि वरचा 6 छेदामध्ये जाईल. मग 6 × 6 = 36, याचा अर्थ x बरोबर 37/18. ही x ची किंमत आली, काय विचारलं ते पाहायचं. पहिली संख्या शोधा असं म्हटलेलं तर पहिली संख्या x आहे, याचा अर्थ आपलं फायनल आन्सर किती झालं, 18. दुसरी संख्या जर विचारलं असतं तर 18 × 36, आणि तिसरी विचारलं असतं तर 18 × 54. टाईप नंबर 8, 5 संख्यांची सरासरी 40, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 38 आहे, तर पाचवी संख्या शोधा. तर या ठिकाणी म्हटलं 5 संख्यांची सरासरी 40, मग या 2 संख्यांचा गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 40, 5×20 गुणाकाराला आपला 200. पहिल्या 4 संख्यांची सरासरी आपल्याला दिली आहे 38, त्यांचा गुणाकार करा. 4×8 = 32, 32×2 हातचे आले आपले 3, 4×3 = 12 + 3 = 15. त्यानंतर आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून टाका. 200 मधून जर आपण 152 वजा केले तर आपले उरतात 48. जे काही उरलं असेल ते तुमचं फायनल आन्सर झालं. याचा अर्थ पाचवी संख्या तुम्हाला विचारलेली आहे, तर पाचवी संख्या कोणती राहील, 48. 5 संख्यांची सरासरी 50 आहे, त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची सरासरी 48 आहे, तर उर्वरित संख्यांची सरासरी काढा. पद्धतीनं त्यात जायचं आहे आपल्याला. 5 संख्यांची सरासरी 50, याचा अर्थ 5×50. गुणाकार जर केला तर 5×5 = 25, 250. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 48, याचा अर्थ 3 गुणाकारामध्ये 48. 3×8 = 24, हातचे आले आपले 2. 3×12 + 2 = 14, 144. आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, म्हणजे 250 मधून आपण 144 ला वजा करू. 0 + 4 = 10,
दहातून जर चार काढले आपण तर उरले या ठिकाणी सहा, घेतलेला उसना परत द्यायचा, मग या ठिकाणी झाले पाच, या पाचमधून पाच गेले झिरो, इथं काही आपण उसना घेतलेला नाही, टू मायनस वन दॅट इज वन. मागच्या गणितामध्ये फरक एकचा होता, या ठिकाणी पाच संख्या आणि तीन संख्या, उरल्या किती संख्या दोन, हे आपलं उत्तर झालेलं नाही. ह्या दोन संख्यांची बेरीज 106 आलेली आहे. तुम्हाला म्हटलं उर्वरित संख्यांची सरासरी काढा, मग यांची सरासरी जर काढायची असेल तर सरासरी बरोबर ही आलेली वजाबाकी 106 भागाकारामध्ये दोन. आता दोननं जर याला भागलं तर बे एक बे, या ठिकाणी जर भागलं तर बे पंच 10, बे त्रिक 6, याचा अर्थ उर्वरित संख्यांची सरासरी 53. टाईप नंबर 10, एका नावेमध्ये 10 व्यक्ती बसलेले असून त्यामधील 57 किलोग्रॅम वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी बसला, तेव्हा वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅमने वाढली, तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. आता या ठिकाणी 1.5 सरासरी वाढली किंवा 1.5 सरासरी कमी झाली, दोनच शब्द राहणार आहेत, तिसरा काही शब्द तुम्हाला येणार नाही, याकरता शॉर्ट मेथडनुसार आपल्याला जाता येईल. जो काही व्यक्ती उतरला त्याचं वजन 57 किलोग्रॅम वजनाचा उतरलेला आहे तर या ठिकाणी आपण लिहू 57. सरासरी तुम्हाला म्हटलं वाढली, मग वाढली म्हटल्यानंतर या ठिकाणी प्लस यायला पाहिजे. सरासरी वाढली म्हटल्यावर प्लस, जर या ठिकाणी कमी झाली म्हटलं तिथं आपण वजा घेतलं असतं. म्हणून 57 अधिक ही नाव, या नावेमध्ये 10 व्यक्ती बसलेल्या आहेत, मग या ठिकाणी घ्या 10, गुणाकारामध्ये कितीने वाढली 1.5, मग या ठिकाणी 1.5. आता याला जर सोडवलं आपण 57 ॲज इट इज अधिक यांचा गुणाकार जर केला तर 15 धरा तात्पुरते, 15 × 10 याचा अर्थ झाले 150. एक घर सोडून पॉईंट आहे, एक घर सोडून द्या, 15.0 याचा अर्थ फायनल आलं 15. 57 अधिक 15 याचा अर्थ इथं येतं 72, म्हणजे जो काही नवीन व्यक्ती नावेमध्ये आला त्याचं वजन किती आलं 72 किलोग्रॅम. 11, पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी काढा. या ठिकाणी शब्द वापरलेला आहे सम, मग सम संख्यांची सरासरी असेल आणि तुम्हाला जर म्हटलं शॉर्ट मेथड लक्षात ठेवायची, सम जर शब्द असेल तर जेवढ्या संख्या असतील त्यामध्ये फक्त एक मिळवायचं, याचा अर्थ उत्तर किती आलं आपलं 21. 20 सम संख्यांची सरासरी 21, इथं म्हटलं 50 सम संख्या उत्तर राहणार 51, तुम्हाला म्हटलं 70 सम संख्या उत्तर राहणार 71, फक्त एक मिळवायचं. सोडवायचं असलं तर आपल्याला सोडवता येईल, पहिली समसंख्या 2, दुसरी समसंख्या 4, तिसरी समसंख्या 6, असं करत करत जर आपण 20वी समसंख्या गेलो तर ती राहणार आहे 40. ह्या झाल्या तुमच्या पहिल्या 20 समसंख्या. सरासरी काढण्यासाठी सूत्र आपलं झालेलं आहे, जर लगतच्या संख्येमधील फरक सारखा असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, याचा अर्थ 2 अधिक 40 42/2, 2 नजर भागलं तर 21. हेच आपण शॉर्ट पद्धतीने काढलं होतं 21, किंवा तुम्हाला पूर्ण सोडवून सुद्धा सॉल्व करता येतं. लक्षात काय ठेवायचं, तर सम संख्यांची सरासरी विचारली तर एकूण संख्येमध्ये काय करा, एक मिळवा, बट पहिल्यापासून समसंख्या सुरू होणाऱ्या पाहिजेत. तर 12, पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा. आत्ताच मागच्या टाईपमध्ये या ठिकाणी शब्द आपण सम वापरला होता, इथं घेतलाय आपण विषम. पुन्हा याच्याकरता शॉर्ट तुम्हाला लक्षात ठेवता येईल, त्याहीपेक्षा सिंपल, विषम संख्यांची सरासरी विचारली तर जेवढ्या संख्या असतील तेवढंच उत्तर लिहायचं, म्हणजेच 20 विषम संख्यांची सरासरी बरोबर 20. याला तुम्हाला सोडवता येईल, सोडवायचं असेल तर पहिली विषम संख्या 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, असं करत करत 20वी विषम संख्या जर पाहिजे असेल तर दुप्पट 40 एक गेला 39, ही झाली तुमची 20वी विषम संख्या. पुन्हा फरक चेक करा, 2 × 2 × 2, आणि फरक जर सारखा असेल तर सरासरी काढण्यासाठी सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, 39 अधिक 1 40 / 2,
उत्तर आला आपलं 20. इथं आपण शॉर्ट पद्धतीत लक्षात ठेवलं होतं 20 जेवढ्या संख्या असतील तेवढंच उत्तर लिहायचं, किंवा सोडवायचं असेल तर आपलं उत्तर आपण सोडवून काढलेलं आहे 20. 13. सीताला इंग्रजी विषय सोडून इतर 4 विषयामध्ये सरासरी 50 गुण मिळाले. इंग्रजी विषयाचे गुण मिळवल्यास सरासरी 2 वाढ होते, तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याला तुम्हाला 2 पद्धतीने सॉल्व्ह करता येतं, गुणाकार किंवा डायरेक्ट मेथड पण वापरता येईल. मग आता 4 विषय म्हटला आपण, इंग्रजी विषय सोडून इतर 4 विषय, मग लिहा 4, सरासरी 50 गुण आहेत, मग 50 घ्या. गुणाकार जर केला तर 5 × 21 = 200. नंतर असं म्हटलं, इंग्रजी विषयाचे गुण मिळविल्यास सरासरी 2 वाढते. इंग्रजी विषय टाकला त्यामध्ये, पहिले 4 विषय पुन्हा इंग्रजी त्यामध्ये आला, आता विषय झाले एकूण 5. सरासरी कितीने वाढली? 2 वाढली. मग 50 + 2 = 52 घ्या. पुन्हा यांचा गुणाकार, 5 × 2 = 10, 0 हात चाला 5 × 5 = 25 + 1 = 26. 260 आणि 200 या 2 संख्यांमधला फरक घ्या, तो फरक आला 60. याचा अर्थ सीताला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले? तर 60. याला डायरेक्ट पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. यामध्ये म्हटलं, इंग्रजी विषय सोडून 4 विषयात सरासरी 50 गुण. जेवढे काय गुण दिलेले असतील सरासरी पहिले, तेवढे लिहून टाका 50. एकतर सरासरी वाढत असतं किंवा सरासरी कमी होतं. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं, इंग्रजीचे गुण मिळवल्यास सरासरी वाढते. वाढते शब्द आल्याबरोबर प्लस, सरासरी कमी आली तर शब्द येईल मायनस. मग प्लस, एकूण विषय घ्या, पहिले 4 विषय मग इंग्रजी टाकला, याचा अर्थ एकूण विषय झाले 5. कितीने वाढली सरासरी? 2 वाढली, म्हणून 2. काय काय लिहिलंय पुन्हा एकदा पहा, जी आधीची सरासरी होती ती आपण या ठिकाणी लिहिली. इथं प्लस किंवा मायनस, धन किंवा ऋण चिन्ह येणार. वाढलं तर प्लस, सरासरी कमी झाली तर मायनस, वाढली म्हणून प्लस. 5 कुठून आणले आपण? या ठिकाणी पहिले 4 विषय त्यामध्ये इंग्रजी टाकला, 4 × 1 = 5. आणि 2 कुठून आणले? तर या ठिकाणी लिहिलंय सरासरी 2 वाढली, म्हणून 2 आपण घेतलेले आहेत. हे 50 × 5 = 2 = 10 बेरीज जर केली तर उत्तर आलं 60. यानुसार सुद्धा तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येते. 9 संख्यांची सरासरी 20 आहे. प्रत्येक संख्येला 3 गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द सांगितलेला, आपण प्रत्येक संख्येला 3 गुणले, किंवा तुम्हाला म्हणतील 3 त्यामध्ये मिळवले, किंवा तुम्हाला म्हणतील 3 त्या संख्येला भागले. जे या ठिकाणी तुम्हाला गुणले भागले करायला सांगितलेले, ती क्रिया सरासरी सोबत करायची. तुम्हाला काय म्हटलं? 9 संख्यांची सरासरी 20 आहे, मग 20 लिहा. प्रत्येक संख्येला 3 गुणले तर संख्येला गुणण्याच्या ऐवजी आपण सरासरीला गुणायचं. याचा अर्थ 20 गुणाकारामध्ये 3, 20 × 3 = 60 झालं आपलं फायनल आन्सर. तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? तर नवीन संख्यांची सरासरी 60. समजलं का रे? 15. लहानात लहान 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी संख्यांची सरासरी काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. लहानात लहान संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 4 अंकी संख्या, याचा अर्थ 1000. 3 अंकी संख्या लहानात लहान, याचा अर्थ 100. आणि 2 अंकी संख्या 10. सरासरी म्हटल्यानंतर सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करावं लागेल. ती जर बेरीज केली तर या ठिकाणी 0, 1, 1, 1, 1110 त्यांची सरासरी काढायची आहे. एकूण संख्या किती आपल्याकडं? 3 आहे. याला 3 आपण भागणार. 3 जर भागलं तर जेवढा काही भागाकार आलेला असेल तेवढं आपलं झालं फायनल आन्सर. इथं 11 आहे, 3 × 3 = 9. 11 आपण 9 जर वजा केले तर उरले 2, नंतर वरचा 1 खाली घ्या. 3 × 7 = 21, 21 + 21 = 0. शेवटचं 0 जर खाली घेतलं तर 0 भाग गेला, -0. याचा अर्थ भागाकार आपला आला 370. म्हणून लहानात लहान 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी संख्यांची सरासरी किती आली आपली? 370. 16 त्यालाच कनेक्टेड आहे. त्या ठिकाणी आपण लहानात लहान शब्द वापरला होता, या ठिकाणी आपण शब्द घेतोय मोठ्यात मोठा. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 99 च्या स्वरूपामध्ये राहील, याचा अर्थ 9999.
तीन अंकी संख्या 999, दोन अंकी संख्या 99, सर्वांची बेरीज करा। बेरीज जर आपण केली तर 999 27 7 हच्चाले 2, पुन्हा या ठिकाणी 27 प्लस 2 29 9 हच्चाले 2, 99 18 अधिक 2 20 0 हच्चाले 2, पुन्हा 9 अधिक 2 11, ही झाली आपली पूर्ण बेरीज। सरासरी पाहिजे, संख्या तुमच्याकडे 3 आहेत म्हणून याला 3 ना आपण भागणार। 3 न जर भागलं तर पुन्हा 3 त्रिक 9, 11 मधून 9 गेले 2, पुन्हा 0 खाली घ्या झाले 20। याला जर भागलं तर 3 सक 18, खाली उरले पुन्हा 2, नंतर 9 खाली घ्या। 29 ला जर 3 न भागलं तर 3 9 27, पुन्हा वजाबाकी जर केली तर 2, त्यानंतर शेवटी 7, याचा अर्थ 3 9 27 वजाबाकी फायनल इथं 0। भागाकाराला आपला 3699, याचा अर्थ या संख्यांची सरासरी आपली 3699। टाईप नंबर 17, वर्गामध्ये 15 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे। वर्गात नवीन 5 विद्यार्थी आलेत ज्यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे, तर संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? 15 विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी 15 गुणाकारामध्ये 20 सरासरी वय, तर 20 घ्या, गुणाकाराला 15 × 2 = 30, 300। नवीन 5 विद्यार्थी आलेत म्हणून 5, ज्यांचं सरासरी वय 16 वर्ष आहे तर या ठिकाणी 16, पुन्हा यांचा गुणाकार 16 × 5 = 80, यांची बेरीज करा 0, 8, 3। टोटल विद्यार्थी किती झाले? आधीचे 15 नंतरचे 5, 20 विद्यार्थी। या सर्वांची सरासरी आपल्याला पाहिजे, मग सरासरी बरोबर 380 एकूण वय झालेलं आहे, त्याला एकूण विद्यार्थ्यांनी आपण भागणार, याचा अर्थ 20 ने भागणार। 20 ने जर भागलं तर 00 कट, 2 ने याला भागा बे 1 बे, याला जर भागलं तर येतं 19, म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 19 वर्ष। 9 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 35 व शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 28 आहे, तर पाचवी संख्या शोधा। तर 9 संख्यांची सरासरी 30 आपण म्हटलं आहे, तर 9 गुणाकारामध्ये 30, 9 × 27 हे झालं 270। त्यानंतर पहिल्या 5 आणि नंतर शेवटच्या 5, पहिल्या 5 संख्यांची सरासरी 35 आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 28, हा गुणाकार पण आपण करून घेऊ। 5 × 35, 5 × 5 = 25, हातचे आले आपले 2, 5 × 15 = 2 = 17, पुन्हा 5 ने जर 28 ला आपण गुणलं तर 5 × 8 = 40, हातचे आले 4, 5 × 2 = 10 + 4 = 14। बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर इथं जर आपण म्हटलं तर 5 × 7 = 11, 1 + 1 झाले 3, 315। आधीच आपलं मेन स्टेटमेंट जे होतं 9 गुणाकारामध्ये 30 हे 270, पहिल्या 5 नंतरच्या 5 यांची बेरीज झाली आपली 315, तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, याचा अर्थ 315 − 270 वजाबाकी जर केली तर 5 × 0 गेलं 5, या ठिकाणी उसना घ्या 11, 11 × 7 काढले, या ठिकाणी 4 उसना परत द्या 3, 0। 45 आपली वजाबाकी आली, याचा अर्थ जी पाचवी संख्या आपल्याला पाहिजे ती कोणती असली पाहिजे? 45 असायला पाहिजे। टाईप नंबर 19, एका वर्गामध्ये काही विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे, वर्गातील 10 विद्यार्थी निघून गेलेत ज्यांचे सरासरी वय 12 वर्ष होते व उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, तर वर्गामध्ये किती विद्यार्थी असतील? आता आपण म्हटलं की काही विद्यार्थी, या ठिकाणी आपण घेऊ विद्यार्थी, या ठिकाणी आपण घेणार सरासरी वय, या दोघांचा गुणाकार बरोबर या ठिकाणी आपण घेऊ एकूण वय। मग आपण काही विद्यार्थी असवर म्हटलेलं असतं, या ठिकाणी सुरुवातीला आपण घेणार एक्स, थोडस केअरफुली लक्षात घ्या,
गणित इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये या प्रकारचं गणित आलेलं आहे. मग काही विद्यार्थी, याचा अर्थ एक्स विद्यार्थी, त्यांचं सरासरी वय 14, मग गुणाकारामध्ये 14 गुणाकार जर केला तर 14x. वर्गातील 10 विद्यार्थी निघून गेले, मग विद्यार्थ्यांच्या खाली विद्यार्थी यायला पाहिजे. 10 विद्यार्थी या ठिकाणी 10 लिहा, ज्यांचं सरासरी वय 12 वर्ष होत, 12 यांचा गुणाकार 120. उर्वरित विद्यार्थी असं म्हटलंय, उरले किती, सुरुवातीला एक्स होते त्यातले 10 गेले, समजा 50 होते त्यातले 10 जर गेले तर आपण म्हणतो 40 उरले. याचा अर्थ एकूण विद्यार्थ्यामधून गेलेले विद्यार्थी आपण वजा करतो. इथं 50 चे एकूण विद्यार्थी आहेत एक्स आणि गेलेले विद्यार्थी आहेत 10, याचा अर्थ एक्स वजा 10 एवढे विद्यार्थी उरलेले आहेत. वजाबाकी करता येत नाही असंच मांडा. यांचं सरासरी वय 15, मग याला पुन्हा आपण 15 गुणू. 15 जर गुणला तर प्रत्येक संख्येला गुणा, 15 गुणाकारामध्ये एक्स, 15x वजा आहे तर या ठिकाणी वजा, 15 गुणाकारामध्ये 10, याचा अर्थ 150. सगळे गुणाकार करून झाले, 14x 120, 15x वजा 150. आता समजा तुम्हाला जर असं म्हटलं 50 विद्यार्थी होते, 10 निघून गेले, याचा अर्थ उरले किती, 40. याचा अर्थ सुरुवातीचे विद्यार्थी किती होते आपले, 50, निघून गेलेले 40 आणि उरलेले 50. निघून गेलेले प्लस 40 ची जर बेरीज केली तर एकूण आपल्याला मिळतात. याचा अर्थ निघून गेलेल्यांचं वय 120 अधिक उरलेले किती आहेत त्यांचं वय, 15x वजा 150. या दोघांची बेरीज, याचा अर्थ एकूण विद्यार्थ्यांचं वय सुरुवातीच बरोबर 14x. एक्स एक्स एका बाजूला करा, 120 मधून जर 150 काढले तर आपले उरतात वजा 30. 15x ला तिकडे घेऊन चला, याचा अर्थ 14x वजा 15x म्हणजेच वजा 30 बरोबर, यांची वजाबाकी जर केली तर वजा एक्स. बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला वजा वजा चिन्ह आलेलं आहे, कॅन्सल करा, याचा अर्थ एक्स बरोबर 30. आणि आपण एक्स काय घेतलं होतं, विद्यार्थी आपण घेतलेले होते, म्हणजेच वर्गामध्ये किती विद्यार्थी असतील तर वर्गामध्ये किती असायला पाहिजे, 30 विद्यार्थी असायला पाहिजे. टाइप नंबर 20, एका दुकानदाराचे 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न 1000 रुपये. 4 महिन्याचं तुम्हाला सरासरी उत्पन्न दिलंय 1000, याचा अर्थ 4 गुणाकारामध्ये 1000, गुणाकार जर आपण केला तर या ठिकाणी आला 4000. त्यानंतर असं म्हटलं की 5व्या महिन्यामध्ये त्याने 3000 रुपये कमावले, 5व्या महिन्याचं डायरेक्ट उत्पन्न तुम्हाला दिलेलं आहे 3000. आपल्याला म्हटलं की 5 महिन्याचे सरासरी उत्पन्न काढा, मग 5 महिन्यामध्ये एकूण किती कमावले तर 4 महिन्यामध्ये एकूण 4000, 5व्या महिन्यात 3000. बेरीज जर आपण केली तर याचा अर्थ 5 महिन्यामध्ये त्याने किती रुपये कमावले, 7000 एकूण झाले. तुम्हाला सरासरी पाहिजे, मग सरासरी याचा अर्थ एकूण कमावलेले रुपये 5 महिन्यातले, आणि भागाकारामध्ये एकूण महिने 5. आता 5 ने याला फक्त आपल्याला भागायचंय, 5 ने जर भागलं तर 5 1 5, याला जर भागलं तर 5 1 5, उरले 2, शून्य जर टाकलं तर 20, 5 6 20, वरचे 2 शून्य बाकी आहेत. याचा अर्थ सरासरी उत्पन्न किती झालं त्याचं 5 महिन्याचं, 1400 रुपये. टाइप नंबर 21, 5 सम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या शोधा. आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलं 5 सम संख्या ज्यांची सरासरी किती आपल्याला, 42. सम संख्यांची सरासरी तुम्हाला समच दिलेली, याचा अर्थ या 5 पैकी एक संख्या आपली कमी झाली, उरल्या संख्या तुमच्याकडे 4. मग 4 संख्या उरल्या तर 2 संख्या मागे टाका, 2 संख्या त्याच्या समोर घ्या. मग 42च्या नंतरची समसंख्या 44, त्याच्यानंतरची समसंख्या 46, मागे जर आलो तर 40 आणि त्यानंतर 38. या झाल्या 5 संख्या. तुम्हाला म्हटलं सर्वात मोठी संख्या शोधा तर सर्वात मोठी 46 राहील. तुम्हाला जर म्हटलं सर्वात लहान संख्या शोधा तर कोणती राहणार आहे, 38. समसंख्यांची सरासरी सम दिलेली असेल तर एक संख्या कमी करायची, जेवढ्या असतील त्याच्या अर्ध्या समोर टाका आणि अर्ध्या
मागे टाकायच्या. मोठी विचारलं तर इकडे जा, छोटी विचारलं तर मागे या. नंबर 22, मागच्या गणितामध्ये यामध्ये फरक पडलेला, तिथं समची सरासरी सम घेतली होती, या ठिकाणी समची सरासरी विषम आहे. चार विषम संख्यांची सरासरी 27, याचा अर्थ 27 ही जी संख्या आहे या चार पैकी नाही, ती वेगळी संख्या आहे, कारण ह्या समसंख्या आहेत. आता चार संख्यापैकी कोणतीच संख्या कमी झालेली नाही, त्यामुळं दोन संख्या आणि दोन संख्या, दोन मागे घ्या, दोन समोर घ्या. समोर जर घेतला आपण तर या ठिकाणी चुकला आपण, पुन्हा एकदा 22, चार समसंख्यांची सरासरी 27. आता या ठिकाणी संख्या तुम्हाला म्हटलं चार आणि त्या सम आहेत, ज्यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 22. चार समसंख्यांची सरासरी 27 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या शोधा. या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलं चार समसंख्या यांची सरासरी 27, समची सरासरी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे विषम, याचा अर्थ या चारपैकी ही संख्या नाही. यातल्या दोन संख्या मागे घ्या, दोन संख्या समोर घ्या, समसंख्या. मग 27 नंतरची पहिली समसंख्या कोणती आहे? 28. त्याच्यानंतरची दुसरी 30. मागे जर आलो आपण तर 26, त्याच्या मागे आलो तर या ठिकाणी 24. तुम्हाला म्हटलं सर्वात मोठी संख्या, तर सर्वात मोठी कोणती राहणार आहे? 30. सर्वात लहान घ्या, तर सर्वात लहान कोणती राहणार आहे? 24. टाईप नंबर 23, गहू व तांदूळ या पोत्यांचे सरासरी वजन 100 किलोग्रॅम आहे. गहू व तांदूळ सरासरी वजन, दोन कॉलम आपण करू आणि या ठिकाणी एकूण वजन. तर गहू व तांदूळाचं सरासरी वजन आपल्याला दिलं आहे 100 किलोग्रॅम, या ठिकाणी 100. त्यानंतर तांदूळ आणि ज्वारी या पोत्यांचं सरासरी वजन, तांदूळ आणि ज्वारी या पोत्यांचं सरासरी वजन 80 किलोग्रॅम. त्यानंतर ज्वारी आणि गहू या पोत्यांचं तुम्हाला सरासरी वजन देण्याच्या ऐवजी एकूण वजन दिलेलं आहे 60 किलोग्रॅम. तर तीनही पोत्यांचे सरासरी वजन काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. सरासरी वजन, सरासरी वजन, जर याचं एकूण वजन आपल्याला दिलेलं असेल तर याचं सुद्धा सरासरी वजन काढायचं. मग सरासरी म्हणजे काय? तर दोन पोते आहेत तर दोनने याला भागायचं. 60 जर 2 भागला तर या ठिकाणी येतं 3. आता सरासरीचा पूर्ण कॉलम कम्प्लीट झालेला आहे, याची बेरीज करा. बेरीज जर आपण केली तर बेरीज आली 210. बट या ठिकाणी पोते किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. तुम्हाला म्हटलं तीनही पोत्यांचे, म्हणजे गहू, तांदूळ आणि ज्वारी यांचं सरासरी वजन काढायचं आहे. म्हणून त्या तीन पोत्यांचं सरासरी वजन बरोबर जी काही एकूण बेरीज आलेली आहे ती एकूण बेरीज घ्या 210 आणि छेदामध्ये 3, 3 नजर भागलं तर उत्तर येतं आपलं 70. म्हणजेच तीन पोत्यांचं सरासरी वजन बरोबर 70 किलोग्रॅम. टाईप नंबर 24, सचिनला 4 मॅचेसमध्ये अनुक्रमे 100, 80, 40 व 100 धावा मिळाल्यात. 4 मॅचेसमधील धावांची सरासरी 80 असल्यास शेवटच्या मॅचमध्ये त्याला किती धावा मिळाल्या? आता धावा 4 मॅचेस आपण म्हटल्या आहेत. पहिली मॅच 100 धावा, दुसरी मॅच 80 धावा, तिसरी मॅच 40 आणि लास्ट एक्स. सगळ्यांची बेरीज यांची सरासरी दिलेली आहेत, म्हणून भागाकारामध्ये 4 मॅचेस आहेत तर 4 घ्या, 5 असतील तर 5. बरोबर सरासरी आहे तुमच्याकडं 80. आता वरची जर आपण बेरीज केली 100 अधिक 80 अधिक 40, एक्स तुम्हाला बेरीजमध्ये घेता येणार नाही. मग 100 अधिक 80 अधिक 40 याचा अर्थ बेरीज झाली आपल्याकडे 220. अधिक एक्स जसाच्या तसाच, 4 गुणाकारामध्ये जाईल तिकडे गेल्यावर, 4 × 80 = 32 झाले 320. म्हणून एक्स आपला जसाच्या तसा बरोबर 320, अधिक 220 जर तिकडे गेले तर -220, वजा बाकी जर केली तर एक्स बरोबर 0 − 0 = 0, 2 मधून 2 गेले 0 आणि 3 मधून हा 2 गेला, उरला 1. याचा अर्थ शेवटच्या मॅचमध्ये त्याला किती धावा मिळाल्या? 100 धावा मिळाल्यात. तर 25, 1 ते 97 अंकांची सरासरी 1 ते 29 अंकांच्या सरासरीपेक्षा
कितीने जास्त आहे, याचा अर्थ याची सरासरी काढावं लागेल, याची सरासरी काढावं लागेल आणि दोघांची वजाबाकी। मग 1 ते 97 ची सरासरी, याचा अर्थ क्रमागत सर्व संख्या आहेत म्हणून पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, ही झाली यांची सरासरी। नंतर यांची सरासरी 1 अधिक, म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, यातला फरक पाहिजे म्हणून मधात आलं वजा चिन्ह। 97 अधिक 1 98, 98 भागिले 2 वजा 29 अधिक 1 30, 30 भागिले 2, यांनी जर याला भागलं तर आपलं उत्तर येईल 49 वजा, यांनी जर याला भागलं तर उत्तर आलं 15। यांची वजाबाकी, वजाबाकी करताना 9 तून 5 गेले, उरले आपल्याकडे 4, या 4 मधून 1 जर काढला तर 3, याचा अर्थ या 2 सरासरीमधील फरक किती आला आपला 34। टाईप नंबर 26, 73 76 79 77 74 आणि त्यानंतर 7 स्टार, या 2 अंकी संख्यांची सरासरी 46 आहे, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे? जेवढ्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज 73 अधिक 76 अधिक 74 अधिक या ठिकाणी 7 स्टार आणि छेदामध्ये किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6, 6 आहेत, तर 6 या ठिकाणी लिहायचं। यांची सरासरी दिलेली आहे तुम्हाला 76। मग आता ज्या सरळ सरळ पूर्ण नंबर्स आहेत, संख्या आहेत, त्यांची बेरीज करा, या स्टारला तसंच राहू द्या। मग आता 1 2 3 4 5 यांची जर बेरीज केली तर आपल्या इथं 3 7 9 आणि प्लस या ठिकाणी 7 स्टार ॲज इट इज। 6 इकडं गुणाकारामध्ये जर गेला तर 76 गुणाकारामध्ये 6, 6 जर गुणलं तर 6 6 36 6, हातचे आले आपले 3, साइन्स आता 42 42 अधिक 3 या ठिकाणी झाले 45, याचा अर्थ 456। तुम्हाला स्टार पाहिजे या संख्येला तिकडे घेऊन चला, याचा अर्थ 7 स्टार इज इक्वल्स टू 456 वजा 379। वजाबाकी जर आपण केली तर 7 स्टार इज इक्वल्स टू 77। इथं पहिला 7 आहे, पहिला 7 आहे, मग दुसरा या ठिकाणी स्टार आहे, त्या स्टारच्या दुसऱ्या पोझिशनला कोण आहे, इकडं 7 आहे, म्हणून स्टार बरोबर किती, तर स्टार बरोबर आपल्याला राहणार आहे 7।